सगळ्यात मोठा दिलासादायक विजय आपण आता पाहतोय, कारण अद्याप कुठलेही निकाल स्पष्ट झालेले नसताना हिमाचल मध्ये हा पहिला निकाल आलेला आहे। मुख्यमंत्री हिमाचलचे विजयी झालेले आहेत। आताच्या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय, 68 जागांचे निवडणूक आयोगाचे कल जाहीर झालेले आहेत आणि त्यानुसार हिमाचल मध्ये 4 जागा अपक्षांकडे आघाडी आहेत आणि त्याची आपण ब्रेकिंग न्यूज आताच्या क्षणाची पाहतोय, ती म्हणजे हिमाचल मध्ये मुख्यमंत्री जयराम ठाकूर विजयी झालेले। सुभाष सर, आपण जर पाहिलं तर भाजप एकीकडे सत्ता स्थापन करण्याच्या दिशेनं हिमाचल मध्ये वाटचाल करते, सत्ता आधीच भाजपचीच आहे तिकडे, मात्र त्यांचाच मुख्यमंत्री विजयी झालाय। अपेक्षित होतं की जयराम ठाकूर हे पुन्हा जिंकून येतील, कारण याच्यापूर्वीचे जे प्रेमसिंग धुमल हे मुख्यमंत्री होते त्यांना बाजूला करून जयराम ठाकूर। सर एक सेकंद थांबवते, पुन्हा एकदा आपल्याकडे मोठी बातमी येते, ती म्हणजेच ही मोठी बातमी आहे, हिमाचलमध्ये मुख्यमंत्री जयराम ठाकूर विजयी झालेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता हिमाचलची जी परंपरा आहे ती मोडीत झाली आहे का, हिमाचलमध्ये मोठी उलटफेर झाली आहे, भाजपला धक्का, कारण निवडणूक आयोगानुसार काँग्रेस 33 जागांवर आघाडीवर आहे आणि भाजप देखील 33 जागांवर आहे, तर भाजप 31 जागांवर आघाडीवर आहे। आताच्या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय, आपण जर पाहिलं तर काही काळापूर्वी भाजप आघाडीवर होती, मात्र चित्र पुन्हा पुन्हा पालटते, क्षणाक्षणात चित्र बदलते, त्यामुळे आता पुन्हा एकदा आपण पाहतोय की 4 जागा अपक्ष आघाडीवर असली तरी देखील काँग्रेस आता 33 जागांवर आली आहे तर भाजप 31 जागांवर आहे। आपण जर पाहिलं तर पुन्हा पुन्हा हिमाचल प्रदेशमध्ये असं काय घडतंय की प्रत्येक क्षणी निकाल बदलतायत आणि पुन्हा एकदा हा प्रश्न निर्माण झालाय, आता सत्तांतर होत आहे का, कारण काँग्रेस पुन्हा आघाडीवर गेले, भाजप पुन्हा पिछाडीवर आले, 2 जागांनी काँग्रेस आघाडीवर आहे तर भाजप 2 जागांनी पिछाडीवर आहे। सुभाष सर, एकूणच जर आपण पाहिलं काही क्षणापूर्वी भाजपचा मुख्यमंत्री विजयी झाला तिथे आणि दुसरं म्हणजे आता पुन्हा काँग्रेस आघाडीवर गेली हिमाचलमध्ये, नेमकं काय घडेल आणि कधीपर्यंत निकाल स्पष्ट होतील, सत्तांतरण होईल का, हे बघायला आपल्याला 12 वाजेपर्यंत वाट बघावी लागेल, कारण जे दोघांच्या मता आघाड्यांमध्ये जो फरक आहे तो अतिशय कमी आहे, साधारणतः 3 जागांचा फरक आहे आणि हा फरक फार मोठा नाही आहे। त्याशिवाय अपक्षांची जर आपण संख्या बघितली तर ती पण याच्यामध्ये जो पक्ष पुढं जाईल त्याला ते जसं सुधीरजी म्हणाले त्याप्रमाणे त्यांना ते मदतीसाठी उभे राहतील, पण काही राज्यांमध्ये आत्तापर्यंतची अशी परंपरा होती जी तिथल्या मतदारांनी पाळली होती, उदाहरणार्थ राजस्थान असेल, तामिळनाडू असेल, तिथे एका पक्षाला ते दुसऱ्यांदा कधी रिपीट करायचं नाही, कारण त्यांचा त्यांचा तो मतदारांचा जो हा शून्यपणा आहे याच्यामुळंच लोकशाहीमध्ये जसं सुधीरजी म्हणाले त्याप्रमाणे। बरं सुभाष सर, अगदी 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 1-2 मिनिटांसाठी माफ करा, मात्र एक मोठी बातमी पुन्हा एकदा आपल्याकडे येते, ती म्हणजे जे सगळे महत्वाचे मुद्दे आहेत, नरेंद्र मोदी संध्याकाळी 6 वाजता संबोधित करणार आहेत, गुजरातचा विजय कुठेतरी निश्चित झाल्यानंतर लगेचच भाजपच्या गटातून ही मोठी माहिती आली आहे, भाजप हेडक्वार्टर मध्ये नरेंद्र मोदी जाणार आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप हेडक्वार्टर मध्ये जातील, निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर मोदी हजेरी लावणार आहेत। आताच्या क्षणाची मोठी बातमी आपण न्यू स्टेट महाराष्ट्रवर पाहतोय, सगळ्यात फास्ट निकाल सकाळपासून न्यू स्टेट महाराष्ट्र तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, हिमाचलमध्ये मोठी उलटफेर झाली आहे, भाजपला धक्का भेटतोय, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भाजप हेडक्वार्टर मध्ये जनतेला संबोधित करणार आहेत। ही मोठी बातमी आताच्या क्षणाची न्यू स्टेट महाराष्ट्रवर आपण पाहतोय, कारण भाजप हेडक्वार्टर मध्ये नरेंद्र मोदी जातील, दुसरीकडे हिमाचलचे निकाल अद्याप स्पष्ट झालेले नाहीत, कारण काँग्रेस 2 जागांनी आघाडीवर आहे तिकडे, मात्र याआधीच भाजप एक विक्रम जो आहे तो गुजरातमध्ये मोडीत काढते, त्यातच आता नेमकं पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार आणि काय पुढचं नियोजन पंतप्रधान नरेंद्र मोदी इतर राज्यांसाठी आखणार किंवा काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागेलच असताना सुधीरजी राजकीय विश्लेषक आपल्या सोबत आहेत। सुधीरजी, हे चित्र सारखं सारखं क्षणाक्षणात बदलत आहे आणि पुन्हा एकदा मी याआधी तुम्हाला हा प्रश्न विचारला होता की भाजप आता सत्तांतराची परंपरा मोडीत काढेल का, पण तसं न होता पुन्हा एकदा काँग्रेस हिमाचलमध्ये आघाडीवर आलेली आहे। एखाद दोन जागा इकडे तिकडे झाल्याने काही फार मोठा बदल होईल असं वाटत नाही मला, म्हणजे 68 जागांची ती विधानसभा आहे तर 68 पैकी साधारणपणे 35 किंवा 36 जागा ज्याला मिळतील त्याचं बहुमत येईल। आता आपण बघितलं तर 1-2 जागा फक्त इकडे तिकडे होतात। अगदी सुधीरजी, 1 सेकंद थांबवते, प्रतिक्रिया येत आहे, प्रतिक्रिया
जी बोला, आपण जर पाहिलं तर परंपरा मोडीत निघेल की काय असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. पुन्हा एकदा हिमाचलमध्ये सत्तांतरण होऊ शकतं का? सुधीर जी बोला. बरोबर आहे, हिमाचलमध्ये काँग्रेसला समजा बहुमत मिळताना दिसलं आपल्याला तर काँग्रेसला पहिल्यांदा एक करावं लागेल की आपले आमदार सांभाळावे लागतील. मग जसं म्हटलो आपण, मी म्हटलो सोबत शिर्के म्हणाले, ते आमदार फोडण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झाली असेल. कारण आपण जर का मागच्या वेळेसचे मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडचे निकाल बघितले तर काँग्रेसची अतिशय चांगली अवस्था होती. मध्य प्रदेशमध्ये सुद्धा कमलनाथ मुख्यमंत्री झाले होते, परंतु त्यानंतर काँग्रेसमध्येच फूट पडली. आज आपण राजस्थानमध्ये बघितलं तर अशोक गहलोत काँग्रेस अध्यक्षपदाचं सुद्धा त्यांनी ती संधी सोडून दिली आणि ते मुख्यमंत्री पदावर कायम राहिले. सचिन पायलट आणि त्यांच्यातून विस्तव जात नाही. छत्तीसगडमध्ये पण तसंच आहे. तेव्हा ह्या प्रत्येक ठिकाणी काँग्रेसला जो आहे ना, तो फुटीचा शाप आहे, दुईचा शाप आहे. तर तो हा शाप म्हणजे ह्या हे त्यांनी त्याच्यातून मार्ग काढावा लागेल. काँग्रेस समजा आज निवडून आली, तिथे कदाचित सत्तेवर पण आली. कर्नाटकमध्ये आपण बघितलेलं आहे भाजपचं ऑपरेशन लोटस किंवा इतर ठिकाणी बघितलेलं आहे. तेव्हा त्यामुळे काँग्रेसला आपलं घर पक्क ठेवावं लागेल आधी. तेव्हा हे आव्हान जर का काँग्रेसने पेललं तरच तिथे राज्य करू शकतील, अन्यथा तिथे भाजप त्यांच्यात केव्हाही फूट पाडेल आणि पुन्हा सत्तेवर येईल. मी अजिबात भाजपच्या बाजूने बोलत नाही, परंतु हे भाजपचं व्यवस्थापन कौशल्य आहेच की ते बरोबर त्यांना हवं ते करून घेतात तिथे. आणि त्यामुळे दोन तीनच जागा कमी असतील तर काँग्रेसची सत्ता येईल असं मला वाटत नाही. तिथे भाजप त्या अपक्षांना आपल्या गळाशी लावेल आणि त्यामुळे भाजपला तिथे भरपूर संधी आहे. अगदी असं काही झालं असतं की झारखंडमध्ये झालं होतं किंवा इतर ठिकाणी, ते एकदम किंवा कालचं दिल्ली महापालिकेतलं आहे किंवा असा काहीतरी निकाल लागला असतं की एकदम 30-40-50 जागा त्यांना कमी पडत आहेत. म्हणजे 68 भाषेत बोलायचं असेल तर समजा भाजपला 18-20 जागा मिळाल्या असत्या तर भाजपला गप्प बसावं लागलं असतं, मग तिथे काँग्रेसचं बहुमत सिद्ध झालं असतं. परंतु तसं झालेलं नाही आहे. अगदी काठावरच अजून टक्कर चाललेली असल्यामुळे तिथे तिथे शक्यता मला तरी असं वाटतं की भाजपचं सरकार होईल. आणि आज नाही झालं तर ते थोड्या काही महिन्यांमध्ये तर ते करू शकते. सुधीरजी, पुण्यातून प्रथमेश पाटील राजकीय तज्ज्ञ आपल्या बरोबर खरं तर जोडले गेलेले आहेत. प्रथमेशजी स्वागत आहे न्यू स्टेट महाराष्ट्रमध्ये. तुम्ही आकडेवारी पाहिली असतील, गणित पाहिले असतील, विक्रम भाजपनं घडवलेला पाहिला असेल, काय वाटतंय? आहे गुजरात मधलं, त्यांनी जे अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या कॉन्स्टिट्युएन्सीज डेव्हलप केलेले आहेत, तिथं काही संस्थात्मक कामं केलेली आहेत, ते त्यांच्या फेवरमध्ये वर्क झालेलं दिसतंय. आणि त्यांनी आपण बघू शकतो की जो वोटिंग पर्सेंटेज आहे तो सुद्धा सुधारलेला आहे. सो त्यामुळं असं म्हणता येणार नाही की फक्त ट्रायंग्युलर कॉन्टेस्ट होता म्हणून फक्त ते घडून आलं असंही म्हणता येणार नाही. वोटिंग पर्सेंटेज सुधारला असल्यामुळं तर ही जी काही एक आपण एक अर्थाने जे बघतो की महाराष्ट्रात जसं एकेकाळी काँग्रेसचं होतं की संस्थात्मक उभारणी आणि एक आयडियोलॉजिकल कमिटमेंट, अशा प्रकारे जी बांधणी असते मतदारसंघाची ती भाजपला गुजरातमध्ये तशी शाबूत असल्याचं दिसतंय आपल्याला. आणि दुसरी गोष्ट पाहायचं म्हणजे क्लॅरिटी ऑफ थॉट जी आहे त्यांची, ती क्लॅरिटी ऑफ थॉट आणि लिडरशिप याच्यामुळं याचा त्यांना फायदा झालेला दिसतोय. प्रथमेशजी, लिडरशिपचा फायदा झालेला आहे तुम्ही असं म्हणतायत, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2014 पंतप्रधान झालेले आहेत. त्यानंतर जर आपण पाहिलं तर त्यांनी जे गुजरातमध्ये लीडर फेसेस दिलेले आहेत त्यामुळे आजही फायदा त्याचा भाजपला होतोय का? हा, अर्थातच ना, मी जसं मी म्हणतोय की तुम्हाला एक लक्षात घ्या, जर अपोजिशन मध्ये बघितलं तर आम आदमी पार्टीकडे एक स्पेसिफिक रणनीती होती, एक स्पेसिफिक चेहरा त्यांनी पुढे केला होता. त्या तुलनेनं काँग्रेस फारच केओटिक, ज्याला म्हणतो गोंधळलेल्या पद्धतीनं गुजरात इलेक्शन मध्ये होती. त्याच्यातच हार्दिक पटेल चं जे बाहेर जाणं आहे तर त्याच्यामुळे त्यांचं जे अंतर्गत धुसफूस आहे त्याचं कुठेतरी एक जो परसेप्शन असतं की यांच्याकडे क्लॅरिटी नाहीये लीडरशिप बद्दल किंवा जी धोरण आहे त्याच्याबद्दल, रणनीती आहे त्याच्याबद्दल क्लॅरिटी नसल्याचं वारंवार परसेप्शन काँग्रेसचं जाते आणि त्याचं त्यांना कुठेतरी नुकसान झालेलं. कारण मागच्या वेळेस काँग्रेसनं अगदी वाईटही परफॉर्म नव्हतं केलं. काँग्रेसचं बऱ्यापैकी तिथे त्यांनी चांगल्या सीट्स मिळवल्या होत्या, जिंकले नव्हते ऑफकोर्स, पण एक चांगलं प्रेझेन्स होतं जो या इलेक्शनमध्ये अगदीच नेस्तनाबूत झालेला दिसतोय. तर त्या तुलनेनं बीजेपीकडे एक स्पष्ट चेहरा होता, ब्रँड मोदी हा जो त्यांनी कल्टिवेट केलेला आहे वर्षानुवर्ष तो ब्रँड होता. दुसरी गोष्ट, त्यांचे जे अंतर्गत पार्टीचे जे मेकॅनिझम असतील
ते शाबूत होते, ते व्यवस्थित होते, स्मूथली फंक्शनल होते, त्याचा त्यांना फायदा झालेला दिसतो आपल्याला. बरं, प्रथमेशजी माझ्या सहकारी स्वाती देखील आपल्या बरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. स्वाती आपल्या सोबत राजकीय विश्लेषक आहेत, राजकीय तज्ञ आहेत, आपले न्यूज टेस्ट महाराष्ट्राचे संपादक सुभाष शिर्के सर आहेत. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील? आणि काही तांत्रिक कारणांमुळे माझा आणि स्वातीचा संपर्क तुटलेला आहे, मात्र सुभाष सर तुम्ही ऐकलं असेल की नीती एक नियोजन जे ते पद्धतीने केलं जातं आम आदमी पक्षानं, जसं पंजाबसाठी केलं होतं, दिल्लीसाठी आम आदमी पक्ष विकासाच्या मुद्द्यावर लढत असल्याचं नेहमी पाहायला मिळत आहे. या सगळ्यांमध्ये आता या म्हणजे भाजपचा एक आत्मविश्वास वाढण्याचा आपल्याला पाहायला मिळते, कारण अद्याप निवडणूक आयोगानं विजय घोषित न करताही भाजपच्या कार्यालयातून आलेलं आहे की 6 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलणार आहे. मात्र या सगळ्यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला आणि त्यामुळे महाराष्ट्रात याचे परिणाम पाहायला मिळतील. एक तर म्हणजे आत्मविश्वास जो वाढला आहे त्याला कारण हे आहे की गेल्या वेळेला ज्या 99 जागा होत्या आणि आज 158 जागांवरती आघाडी भाजपला मिळताना दिसते, हा जो फरक आहे हा आत्मविश्वासाला कारणीभूत आहे. निश्चितच स्वाती माझ्या सहकारी आपल्या बरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. स्वाती खरं रुबीना, मी आपल्या सुधीर सरांकडे जाणार आहे. सुधीर सर, ज्या पद्धतीनं गुजरात या निवडणुकीत उतरली, गुजरातच्या निवडणुकीत भाजप उतरली होती, ती तयारी पाहता जे मुद्दे त्यांनी हाती घेतले होते त्यामध्ये ठराविक एक मुद्द्यावर खरं तर भाष्य करावं लागेल, कारण गोधरा जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी बोलताना अमित शहांनी म्हटलं होतं की दंगल करणाऱ्यांचा जो आहे तो ठावठिकाणा लावलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप धर्म धर्म किंवा जातीजातीच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढली आणि त्याला मतदारांनी कुठेतरी यामध्ये जे यश आहे ते दिलेलं आहे असं म्हणावं लागेल. कारण आपण जर का भाजपचं बघितलं तर त्यांनी सरळ सरळ उघडपणे हिंदुत्वाचा वसा घेतलेला आहे, प्रत्येक ठिकाणी त्यांनी त्याचं ते काम केलेलं आहे. म्हणजे आता पुढच्या वर्षी कर्नाटकमध्ये इलेक्शन आहे, तर आपण आत्ता बघितलं तर महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चालू आहे, परंतु मुंबईंना ते काही कोणी ताकीद द्यायला तयार नाही. त्याचं कारण असं आहे की मुंबईंनी तिथे हिजाबचा जो वाद आहे हा तिथे त्यांनी ती एक प्रयोगशाळा बनवलेली आहे, की त्या माध्यमातून तिथे मतांचं ध्रुवीकरण करता येतं, जे गुजरातमध्ये गोधराच्या वेळेला झालं होतं. आणि गुजरातमध्ये त्यानंतर म्हणजे आजही अशी परिस्थिती आहे की तिथे मुस्लिम समाजामध्ये म्हणजे बऱ्यापैकी दहशतच आहे म्हटलं तरी चालेल भाजपची. तर त्यामुळे भाजपला ते त्यांचं कार्डच आहे, ते हिंदुत्वाचं कार्ड ते खेळतात वेगवेगळ्या पद्धतीने. आणि आतासुद्धा त्यांनी समान नागरी कायद्याचा मुद्दा जो आहे तो चर्चेत आणलेला आहे वेगवेगळ्या ठिकाणी, ते आता राज्यांमधून म्हणजे हा खरा म्हणजे देशपातळीवर करण्याचा कायदा आहे, करायचा काय नाही हा मुद्दा स्वतंत्र आहे, परंतु हा जो आहे कायदा हा देशपातळीवर करण्याचा कायदा असतानाही त्यांनी वेगवेगळ्या राज्यांमध्ये ते कायदे करून त्याची चर्चा घडवून आणायला सुरुवात केलेली आहे. तर गुजरातमध्ये सुद्धा त्यांनी तो जो गोधराचा मुद्दा होता तर तो गोधराच्या दंगलखोरांना आम्ही सोडणार नाही असं त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं अमित शहांनी. तर त्यांचा तो मुद्दा आहे, अजेंडा आहे, आणि हिंदुत्वाच्या बाजूनी ध्रुवीकरण झालेलं किती फायद्याचं ठरतं हे आजच्या 158 वरून दिसतं आहे. 158 कदाचित मिळणार नाही, पण 150 पुढे भाजप राहील. 3/4 म्हटले त्यापेक्षा सुद्धा आता 4/5 बहुमताकडे चाललेलं आहे, म्हणजे नुसतं साधं बहुमत तर सोडून द्या, प्रचंड बहुमत आहे हे. आणि हे सगळं आहे हे त्यांचे पूर्णपणे योजना असते भाजपची, ते असं कुठलं तरी अचानक कोणीतरी काहीतरी चुकून बोलून गेलं असं होत नाही, तेव्हा ते ठरवूनच बोललेलं असतं. भले ते 2 पावलं मागे येतील पण त्या 4 पावलं पुढे जातात, तेव्हा हिंदुत्वाचं ध्रुवीकरण त्यांना अपेक्षित असलेलं जे आहे ते झालेलं आहे. आणि कदाचित अशी पण शक्यता आहे की म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या काही निकालांची अंमलबजावणी, म्हणजे 3 तलाक त्यांनी हटवायचा प्रयत्न केला, किंवा इतर पोटगीचा मुद्दा होता मुस्लिम समाजाचा, तेव्हा त्यामुळे मुस्लिम समाजातून सुद्धा भाजपला मतं मिळाली असतील अशी शक्यता आहे, विशेषतः मुस्लिम महिलांची. परंतु तुम्ही जे म्हटलं ते बरोबर आहे की गोधराच्या दंगलखोरांना आम्ही सोडणार नाही हे म्हटल्यानंतर एक हिंदू समाजाला असं वाटतं की नाही हे आपली बाजू घेणारे आहेत, हिंदू समाजासाठी काहीतरी करतायत. आणि दुसरं असं आहे की नुसतं फक्त जातीय ध्रुवीकरण किंवा ह्या मुद्द्यावरती झालेली नाही आहे निवडणूक, तेवढ्यावरती झाली असती तर इतरांनाही काही मतं पडली असती, परंतु ही पूर्णतः विकासाच्या मुद्द्यावरती त्यांनी लढवलेली आहे. जे अँटी इन्कम बसी आपण म्हणतो की सत्तेच्या विरुद्ध कौल जातो 20-22 वर्ष राहिल्यानंतर, तर तो सत्तेच्या विरुद्ध कौल जाण्याची खूप मोठी शक्यता होती, परंतु तशी झाली नाही. म्हणजे मोदींचा जो प्रभाव आहे तो त्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, की 4th-5th तुम्ही पराभूत होण्याची शक्यता आहे, असं असतानाही त्यांनी गुजरात किती आपल्या हा कंट्रोलमध्ये आहे हेच दाखवलेलं आहे. कारण दिल्ली त्याच वेळेस झालेली दुसरी जी दिल्ली महापालिकेची निवडणूक होती तिथे भाजपची 15 वर्षाची सत्ता गेली, ती इथे पूर्णपणे मोदी आणि शहांनी
एक आपला पूर्ण कमांड तिथे निर्माण केलेली आहे. दुसरं आपण बघाल तर केंद्रीय गृहमंत्रालयापासून वेगवेगळे सगळे जे विभाग आहेत अनेक ठिकाणी गुजराती अधिकारी हे मोठ्या पोस्टवरती आहेत. तेव्हा त्यांनी संपूर्ण वेगवेगळ्या माध्यमातून ते केलेलं आहे, प्रशासनाच्या माध्यमातून असेल, पक्षाच्या माध्यमातून असेल, परंतु त्यांनी तिथे गुजरातमध्ये जनतेपर्यंत पोहोचण्यामध्ये, गुजरातमध्येच नाही, मध्य प्रदेश आहे, राजस्थान आहे, बऱ्याच प्रमाणात हिमाचलसुद्धा आहे, म्हणजे आता फार अशी थोडी राज्य उरलेली आहेत की जिथे भाजपची सत्ता आली नाही, म्हणजे दक्षिणेकडे त्यांना अजून वेळ लागणार आहे, परंतु केरळमध्ये सुद्धा त्यांनी काम सुरू केलेलं आहे, समजलं का? तर त्यामुळे भाजप हे पूर्ण नियोजनबद्ध पद्धतीने काम आहे का? आणि आपल्यासोबत आता बोलण्यासाठी भाजपचे प्रवक्ते आहेत अजित चव्हाण. आपण त्यांच्याशीच या मुद्द्यावर आणखी चर्चा करणार आहोत. अजितजी, स्वागत आहे आपल्या न्यूज स्टेटमध्ये. आपण पाहतोय गुजरातमध्ये भाजपला अगदी बहुमताकडे वाटचाल झालेली आहे आणि सुरुवातीपासूनच्या कलांमध्येच भाजप आघाडीवर दिसते. आपली प्रतिक्रिया. आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. न्यूज स्टेट महाराष्ट्र गोवाच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार. मला स्क्रीनवरती सुभाष तिरके सर दिसू शकत नाहीत, पण खूप आनंद आज होतो आहे. आपल्या सर्व टीमला शुभेच्छा आणि विशेषतः आज अनेक दिवसानंतर सुभाष तिरके यांच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकाराबरोबर स्क्रीन शेअर करायला मिळणार आनंद होतोय. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा आणि आज भारतीय जनता पक्षाच्या गुजरातमधल्या या विजयाचा आम्ही सर्व कार्यकर्ते अतिशय विनम्रपणे स्वीकार करतो. जगाच्या लोकशाहीच्या इतिहासामध्ये सतत इतक्या वेळा अशा पद्धतीनं एका पक्षाला निवडून देणाऱ्या गुजरातच्या जनतेचे मी मनापासून आभार मानतो. हा विजय आमचे नेते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित शहाजी यांच्या नेतृत्वाखाली गुजरातमध्ये काम करणारे भूपेनभाई पटेल, विजयभाई रुपाणी, माझ्या खानदेशचे सुपुत्र सी आर पाटील साहेब, या सगळ्यांच्या संघटन शक्तीचा गुजरातच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कुठलीही जात धर्म न पाहता सर्वसामान्य गुजराती माणसाच्या विकासासाठी शेवटच्या घटकाच्यासाठी आणि दीनदयाळ उपाध्यायांनी सांगितलेल्या दिलेल्या शिकवणीप्रमाणे अंत्योदय शेवटच्या घटकापर्यंत रुबिनाची विकास पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला आणि त्यासाठी लोकांनी सलग इतक्यांदा एखाद्या पक्षाला इतक्या बहुमतानं निवडून देण्याचा हा विक्रम माझ्या पक्षाच्या नावानं होतो आहे, याचा भारतीय जनता पार्टीचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून अतिशय आनंद होतोय. आम्ही गुजरातमध्ये या निवडणूक प्रचाराच्या दरम्यान फिरलो. विरोधकांनी जे अजित, आपण गुजरात मधलं यश बीजेपीचं पाहतोय, मात्र हिमाचल प्रदेश मधल्या निकालांबद्दल काय सांगाल? कारण इथं अजूनही चुरस आहे. एकीकडे भाजपला 31 जागांवर आघाडी आहे, तर काँग्रेस मात्र आता 34 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे इथल्या निकालांबद्दल तुमचे आता काय तर्क आहेत किंवा काय तिथे अपेक्षा व्यक्त कराल? निवडणूक मतदानाच्या पूर्वी काही दिवस मी हिमाचल प्रदेश मधली एक परिस्थिती आपण समजून घेतली पाहिजे की हिमाचल प्रदेश मध्ये प्रत्येक भागाच्या रूपीनं जी एक पद्धत असते किंवा मतदारांची एक कौल देण्याची पद्धत असते त्यानुसार सत्ताधारी पक्षाला परत हिमाचलची जनता कौल देत नाही असा हिमाचलच्या निवडणुकांचा इतिहास. मात्र आमचे जे तिथले सन्माननीय मुख्यमंत्री आहे जयराम ठाकूर, अतिशय तळागाळातून आलेला माणूस आहे, युवा मोर्चाचे अध्यक्ष राहिलेले आहेत, सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी त्यांचा कनेक्ट आहे आणि मला अतिशय खात्री आहे, मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हिमाचल प्रदेशच्या दुर्गम भागापर्यंत जो विकास पोहोचवला आहे, लोकांपर्यंत जी मदत पोहोचवलेली आहे, मोदी सरकारच्या ज्या योजना पोहोचवलेल्या आहेत, राज्य सरकारच्या ज्या योजना पोहोचवलेल्या आहेत, त्यामुळं अशा पद्धतीचा निकाल जो आहे तो हिमाचलमध्ये आम्हाला कौल मिळताना दिसतोय. एक दोन जागांचा फरक आहे, मात्र रुबिनाजी मला विश्वास आहे की अवघ्या काही तासामध्ये, आता अजून 1.5 तास आहे, 1.5 तासामध्ये चित्र स्पष्ट होईल. दुपारपर्यंत हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा कमळ फुललेला असेल. पुनश्च एकदा हिमाचल प्रदेशच्या जनतेनं भारतीय जनता पक्षाला माननीय नरेंद्र मोदीजींना जयराम ठाकूर यांच्या नेतृत्वाला कौल दिलेला असेल असा मला विश्वास आहे. अजितजी, तुम्ही म्हणताय की विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली गेली, जात पात धर्म काही पाहिला गेला नाही, पण ज्या पद्धतीनं भाजपचे पंतप्रधान असतील, म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा गृहमंत्री असतील, ते देखील गुजरातच्या निवडणुकीच्या प्रचारात उतरले होते. त्यामुळे विरोधकांकडून सुरुवातीपासूनच अशी टीका होत होती की दमछाक होती भाजपची कुठेतरी आणि त्यानंतरचे हे आता निकाल येत आहेत, त्यामुळे फार कसरत करावी लागली आहे ह्या सगळ्या यशासाठी.
रुबीना जी हाच मोठा फरक आहे. आपण माफ करा म्हणाला भारतीय जनता पार्टीचे, मोदीजी देशाचे पंतप्रधान आहे. एक गोष्ट मी आपल्या लक्षात आणू इच्छितो की राहुल गांधी भारत जोडो, जो भारत जोडलेला आहे 5000 वर्षांपासून भारत जोडलेला आहे, भारत सगळ्यांना जोडूनच घेतो, या देशाची जोडण्याची संस्कृती आहे. उलट महाराष्ट्रात येऊन राहुल गांधींनी विद्वेषाचं वातावरण पसरवलं. मला नम्रपणे आपल्याला सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तो कुठल्याही पदावर असला तर तो आधी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असतो. आम्ही 24 तास इलेक्शन म्हणून आपण अजित तुमच्या बरोबर चर्चा करणार आहोत, पण आता सध्याची एक मोठी ब्रेकिंग येते ती आधी आपण पाहूयात. गुजरात निवडणुकीचा निकाल अक्षरशः उत्कंठा वाढवणारा आहे. हिमाचल प्रदेशमध्ये देखील मोठ्या प्रमाणात उत्कंठा पाहायला मिळते. सध्याचे जे कल हाती येतात त्यानुसार हिमाचलमध्ये पहिला निकाल हा भाजपच्या बाजूने लागलेला आहे. सुंदरनगरमधून भाजपचे राकेश कुमार विजयी झालेले आहेत, तर काँग्रेसच्या सोहनलाल यांच्यावर त्यांनी 8125 मतांनी विजय मिळवलेला आहे. सध्याची ही मोठी बातमी पाहतो, हिमाचलमध्ये पहिला निकाल हाती आलेला आहे आणि तो भाजपच्या बाजूने लागला आहे, ज्यामध्ये सुंदरनगरची ही जागा आहे. भाजपचे राकेश कुमार इथून विजयी झालेले आहेत, त्यांनी काँग्रेसच्या सोहनलाल यांचा पराभव केलेला आहे. 8125 मतांनी हा पराभव केलेला आहे, त्यामुळे हिमाचलमधला हा पहिला निकाल भाजपच्या बाजूने लागलेला आहे. न्यूज स्टेटवर तुम्ही हा पहिला निकाल एक्सक्लुसिव्ह पाहताय, ज्या ठिकाणी हिमाचलमध्ये भाजपनं पहिल्यांदा बाजी मारलेली आहे आणि सुंदरनगरमधून भाजपचे राकेश कुमार विजयी झालेले आहेत. काँग्रेसच्या सोहनलाल यांचा त्यांनी पराभव केलेला आहे. त्यामुळे आपण पाहतोय हिमाचल प्रदेशची निवडणूक उत्कंठावर्धक झालेली आहे. इथं भाजप 31 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस 34 जागांवर. पण जो पहिला निकाल हाती येतोय तो सुंदरनगरमधला आहे आणि या ठिकाणी भाजपचे राकेश कुमार विजयी झालेले आहेत, त्यांनी काँग्रेसचा इथं पराभव केलेला आहे. 8125 मतांनी या उमेदवाराचा इथं पराभव करण्यात आलेला आहे. आणि आपण आपल्या प्रतिनिधींकडे जाणार आहोत. विलास आठवले आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. विलास, हिमाचल प्रदेशमधला पहिला निकाल हाती आलेला आहे आणि भाजपनं इथं 1 जागा जिंकलेली आहे, त्यामुळे हिमाचल यंदा जो आहे तो इतिहास किंवा परंपरा मोडीत काढणार असं दिसत आहे, काय सांगाल? बिलकुल, हिमाचलमध्ये यावेळेला भाजपने जोरदार ताकद लावली आहे, पण एक अंदाज असा आहे की काँग्रेस इथे टक्कर देणार आहे. गुजरातचा निकाल स्पष्ट आहे. मी आता मोबाईलचा जमाना आहे, मोबाईलच्या जमान्यामध्ये सगळे मोबाईलमध्ये आपण पाहतोय. 158 जागा ज्या आहेत त्या गुजरातमध्ये मिळालेल्या आहेत. गुजरातमध्ये 27 वर्ष सत्ता काबीज केल्यानंतर भाजपला पुन्हा एकदा सत्ता काबीज लोकांनी सत्ता दिली आहे, ती 158 वर. म्हणजे बहुमताच्या आकड्यापेक्षाही जास्त. जसं गेल्या वेळेला लोकसभा निवडणुकांमध्ये झालं होतं की जे लोकसभा मतदार संघ जे आहेत ते कमी होतील अशा प्रकारचं एक चित्र होतं, पण यावेळेला गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या प्रकारे विजय मिळाला होतो त्याच प्रकारे विजय गुजरातमध्ये मिळालेला आहे. आपला तिथे 8 जागांवर आघाडीवर आहे आप, आणि काँग्रेसला मात्र कुठे 80 जागांवर जी काँग्रेस होती गेल्या वेळेला ती आता फक्त 16-17 जागांवर आघाडीवर दिसते. एकूणच या सगळ्या निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी अमित शाह यांनी प्रचाराची राळ उठवली होती. मोरबीचा पूल पडला होता, हा या पूल बांधण्यावरून अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. दिल्लीमध्ये पंजाबमध्ये राज्य करणारे केजरीवाल गुजरातमध्ये येऊन तळ ठोकून होते आणि तरीसुद्धा भाजपने या ठिकाणी 158चा आकडा पार केलेला आहे. तो कमी जास्त होऊ शकतो पण बहुमतापेक्षा जास्त आहे. आणि या सगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत मुंबई स्टुडिओमधून आहे सुभाष कांत सावंत, शिवसेना. एक अपडेट मला द्यायचं आहे स्वाती. स्वाती, एक अपडेट मला द्यायचं आहे. फक्त यश काही मिळालं नाही, 8 जागा काही फारसा नाही. मला असं वाटतं की आपण असं म्हणणं संयुक्तिक असणार नाही, कारण की तिकडचं समजा आपण इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर जो माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये जो वोट शेअर आहे आप पार्टीचा वोट शेअर हे 20% जास्त आहे, 20% जवळपास आहे, जो खूप मोठा एक वोट शेअर आहे. आपल्याला अजून एक गोष्ट अशी लक्षात ठेवण्यालायक आहे की समजा गुजरात मॉडेल काही होता नाहीतर बीजेपी पक्षाच्या त्यांच्या सहमत समजा पूर्ण आपले जो जनमत होता तो बीजेपी पक्षाकडे समजा होता, तर आपले माननीय प्रधानमंत्री मोदीजींना स्वतः लोकांना हात जोडून विनंती करण्याची काय आवश्यकता आली की मी आहे मला वोट द्या? राहुल गांधी
नाही आम आदमी पक्षाने आम्ही तिकडचे जो लोकांचे जो मुद्दे आहेत लोकल ग्राउंड लेवलचे जे मुद्दे आहेत जे शिक्षणाचा मुद्दा आहे हेल्थचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी जो आम्ही माफ करणार होतो लोकांवर जो भूर्दंड पडत होता तो मुद्दा होता लोकल लेवलचे जो मुद्दे होते आम्ही त्याच्यावर इलेक्शन लढलोय बीजेपी सारखं आम्ही ध्रुवीकरणाचं काम केलेलं नाही असं नाहीये पदरात न घेणं घेण्याचा भाग हा वेगळा आहे पण ह्या गुजरात इलेक्शनला काय परिस्थिती होती निवडणुकीची ही सर्व जनतेने पाहिलेली आहे एकीकडे काँग्रेस आपल्या पद्धतीने जे राहुल गांधी साहेब जे आहेत त्यांनी ॲक्च्युली तिथे झोकून द्यायला पाहिजे होतं त्यांनी ते लाईट घेतलेला दिसलं मला आणि त्यामध्ये आप आलं आहे आणि आपला एक नवीन लोकांचा एक मागणी असल्यामुळे त्या ठिकाणी आपने जे खातं खोललेलं आहे त्यांचं खरं अभिनंदन करायला पाहिजे की त्या ठिकाणी नवीन असताना जाऊन त्या ठिकाणी 8 किंवा 9 सीट मिळवणं ही आणि नरेंद्र मोदी समोर साहेबांसमोर नरेंद्र मोदी साहेबांसमोर ते काय योग्य नाही म्हणजे योग्य होतं कसं काय योग्य नाही पण लोकांनी तर मतदान केलं 158 म्हणजे जागा मिळवणं हे काही कमी नाहीये ना सुभाष केंद्र शासन पूर्ण त्या ठिकाणी होतं आणि एवढं सगळं एका स्टेटमध्ये वापरणं हा लोकांना समजण्या एवढं काही नाही आणि नरेंद्र मोदींना त्या ठिकाणी जावं लागतं पंतप्रधान म्हणून पंतप्रधान त्यांनी पंतप्रधान पदाच्या मुद्द्यावर मी येतो पण आत्ताचे अपडेट काय आत्ताचे अपडेट जे आहे ते ज्योत्सना सांगता ज्योत्सना आत्ताचे अपडेट मला सांग नेमकं आता काय सध्याचे अपडेट पाहायला गेलं तर सध्या गुजरातमध्ये 149 जागांवरती जे आहे 149 जागांवरती भाजपची लीड आहे तर काँग्रेस जी आहे ती 20 जागांवरती लीड आहे आम आदमी पार्टीची 8 जागांवरती लीड आहे आणि इतर पक्ष म्हणजे जे अपक्ष आहेत त्यांची 5 जागांवरती लीड आहे गुजरातमध्ये 182 जागांसाठी ही निवडणूक होत आहे जर आपण हिमाचल प्रदेश कारण हिमाचल प्रदेशला अगदीच अवॉइड करून चालणार नाही हिमाचल प्रदेशच्या बाबतीत म्हणायचं झालं तर 68 जागांसाठी निवडणूक सुरू आहे ज्यापैकी भाजप 29 जागांवरती पुढे आहे तर काँग्रेस 36 जागांवरती पुढे आहे काँग्रेस थोडंसं जास्त पुढे असल्यामुळे कारण हिमाचलमध्ये अशी परिस्थिती विलास आपण हे ज्योत्स्नाकडून अपडेट घेणार आहोत पण आता आपल्या सोबत आपले संपादक सुभाष शिर्के सर आहेत आणि त्यांच्याशी देखील आपण या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत सुभाष सर ज्या पद्धतीनं गुजरात निवडणुकीच्या तोंडावर बिल्किस बानो प्रकरण एक समोर आलं होतं ते असेल किंवा विद्यमान आमदारांना डच्चू देणं असेल असे बरेचसे मुद्दे होते पण हे सगळे मुद्दे बाजूला गेलेले आहेत आणि गुजरातमधल्या मतदारांनी भाजपला स्वीकारलेलं आहे असं आजच्या या सुरुवातीच्या कलांवरून समोर येत आहे स्वाती मी पहिल्यांदा आपल्या प्रेक्षकांना एक अपडेट देतोय की देवेंद्र फडणवीस बीजेपीचे जे इथले टोलेजंग नेते आहेत आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत यांनी लीलावती हॉस्पिटलमध्ये होशियार सिंग यांची भेट घेतलेली आहे आणि होशियार सिंग हे डेहरा जे हिमाचल प्रदेशमध्ये जी विधानसभा क्षेत्र आहे तिथले त्या म्हणजे जिंकून शकणारे अपक्ष उमेदवार आहेत आणि हे होशियार सिंग हे भाजपचेच एक बंडखोर नेते आहेत आणि त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती ते जवळपास 5,000 मतांनी पुढे आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये आणि ते जिंकून येऊ शकतात अशी अपेक्षा आहे आणि त्यांना आत्ताच संपर्क साधण्यासाठी भाजपनं देवेंद्र फडणवीससारख्या नेत्याला लीलावती हॉस्पिटलला पाठवलं लीलावती हॉस्पिटलमध्ये ते उपचार घेत आहेत आणि भाजपनं जी तयारी सुरू केलेली आहे हिमाचल प्रदेशमध्ये आपली सत्ता स्थापण्यासाठी ती तयारी इथं आपल्याला दिसते की भाजपनं जे अपक्ष आमदार त्यांच्या वळचणीला येऊ शकतात त्यांच्या कॅम्पमध्ये येऊ शकतात अशा लोकांना संपर्क साधायला सुरुवात केली आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरती ही जबाबदारी गेली आहे की जे लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत होशियार सिंग यांना संपर्क करा आणि त्यांना भाजपच्या गोटामध्ये आणा हे त्याचं एक उदाहरण आहे आणि सुभाष सर याच मुद्द्यावर आपण अजित चव्हाणांकडे जाऊयात अजितजी भाजपनं आता तयारी सुरू केलेली आहे आणि फडणवीस यांनी जी भेट घेतलेली आहे होशियार सिंग यांची ही भाजपची सुरुवात आधीचीच तयारी होती की आता ऐनवेळेस हे आलेलं आहे म्हणजे भाजपचं प्लॅनिंगचं बरंचसं कौतुक होतं म्हणून हा प्रश्न खरं तर विचारते प्रत्येक निवडणुकीच्या आधी भारतीय जनता पक्ष हा गृहपाठ करत नाही तर आम्ही 24 तास इलेक्शन मोडमध्ये असणारे कार्यकर्ते असतो
निवडणुकीत काय होणार आहे याचा प्लॅन ए बी आणि सी हा कुठल्याही राजकीय पक्षानं जो सिरियस राजकारण करतो, जो सुट्ट्यांचं राजकारण करत नाही, जो गंमत म्हणून राजकारण करतो, जो लोकांचं काम करण्याकरता या संसदीय लोकशाहीच्या माध्यमातून राजकारण करतो, त्या पक्षानं जसं वागलं पाहिजे तशीच भारतीय जनता पक्षाची तयारी असते. माझी माहिती आता अशी आहे, मला वाटतं सुभाष सरांनी मला नीट आवाज येत नव्हता, पण आमचे काही जी मंडळी आहेत होशियार सिंग यांच्या बाबतीत कदाचित सुभाष सर सांगत होते बरोबर. होशियार सिंग यांना संपर्क साधलाय देवेंद्र फडणवीस. अगदी बरोबर सर. ऍक्च्युली असं आहे की भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये पक्षश्रेष्ठी किंवा पार्टी काही वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे निर्णय घेत असते. त्यामध्ये गुजरातमध्ये देखील आपण बघितलं की काही वरिष्ठ जे होते, काही सिनियर जे होते, त्यांना निवडणुकीच्या राजकारणातून पार्टीने थांबायला सांगून इतर काही जबाबदाऱ्या त्यांच्यावरती देणारे असं सूतोवाच केलं होतं. त्यापैकी आमच्या सहकाऱ्यांना, ज्या सहकाऱ्यांना ते रुचलं नाही, त्यांनी निवडणूक लढवली, ती अपक्ष म्हणून लढवली होती, ती आमचीच माणसं आहेत, त्यांच्याशी देखील संपर्क केला जाऊ शकतो. आणि शेवटी एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की राजकारणामध्ये अशा पद्धतीची तयारी स्वतःची निश्चितपणे ठेवावी लागते. जो पक्ष अतिशय गांभीर्यानं राजकारण करतो, लोकांचा 24 तास विचार करतो, शेवटी बघा निवडणुका किंवा कुठलीही गोष्ट का आपल्याला करायची आहे, तर सत्तेत येण्यासाठी करायची आहे आणि ती सत्ता लोकांच्यासाठी राबवायची आहे. अंत्योदय बिलकुल बिलकुल बिलकुल. स्वाती अजित जे म्हणतायत, तर म्हणजे काही नेत्याला त्यांनी बाजूला नाही ठेवलं, सगळं मंत्रिमंडळच बदललं, म्हणजे मुख्यमंत्री आहे त्यालाही बदललं, म्हणजे नवीन चेहरे घेऊन ही निवडणूक लढवली. त्यामुळे ती गुजरातच्या दृष्टीने आणि भाजपच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे. पण हे नवीन चेहरे निवडताना अनेक निष्ठावान नेते जे आहेत त्यांच्यावर अन्याय झाला. काँग्रेसचे जे बाकी 27 जे आमदार होते त्यांनाही उमेदवारी दिली. मी ऍडव्होकेट राठोड यांच्याकडे जातो. म्हणजे अजित चव्हाण यांचं म्हणणं आहे की आम्ही 24 तास राजकारण करतो, पण एक असं आहे की 24 तास राजकारण तुम्हालाही करताय तर तुम्ही का करत नाही, काँग्रेस का करत नाही? 24 तास राजकारण करण्याचा नाही आहे. प्रश्न इलेक्शनमध्ये होता की स्थानीय लोकांचे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवर कोण त्यांचे मुद्दे सॉल्व्ह करतात, त्यांना त्यांच्या मुद्द्यांना ओळखतात आणि त्या पातळीवर त्या मुद्द्यांना सॉल्व्ह करण्याची क्षमता कोणत्या पक्षामध्ये आहे हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. समजा या लोकांनी दिवस रात्र काम केलेलं तर असं कोणता कारण होता की माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना स्वतः येऊन लोकांपुढे हात जोडून सांगावं लागलं की माझ्या नावाच्या साठी, माझ्या नावाखातीर तुम्ही मत द्या? हाच प्रश्न मी अजित चव्हाण विचारतो. अजितजी, ॲडव्होकेट राठोड आम आदमी पक्षाचे प्रवक्ते आहेत, ते असं म्हणतात असं कुठलं कारण होतं की नरेंद्र मोदीला हात जोडून मतं मागावी लागली आणि म्हणून 158 पोहोचला, कदाचित जास्त होईल, कदाचित 1-2 कमी होईल. अजितजी अजितजी, आमचा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? जी स्वातीजी, मी आपल्याला ऐकू शकतो. विलास असा प्रश्न विचारत होते की ज्या पद्धतीनं गुजरातच्या प्रचारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील उतरावं लागलं, तर असं काय झालं होतं की त्यांना सुद्धा या प्रचारामध्ये उतरावं लागलं आणि मग ही 158 आताची जी आघाडी आहे ती घेतलीये का? तुमचं भाजपच्या या यशाकडे कसं बघता, किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींना उतरावं का लागलं? विलास जी ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांच्या प्रश्नाचा रूप मला कळालाय, परंतु मी मगाशी उत्तर की भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते इतर पक्षांचं आम्हाला माहिती नाही, पण माननीय पंतप्रधान असतील, माननीय केंद्रीय गृहमंत्री असतील, मान्य आमचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील, आमच्या सर्व राज्यांमधले मुख्यमंत्री असतील, ज्या ठिकाणी निवडणुका आहेत तिथं आम्ही जातो, तिथं आम्ही काम करतो, आम्ही लोकांची भेट घेतो. मी देखील वैयक्तिक आम्ही गुजरातच्या परिसरामध्ये निवडणुकीच्या आधी, निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही गेलो होतो आणि साधारणपणे तिथं जी मंडळी आहेत त्यांना आम्ही काय केलं आहे. पंतप्रधानांना निवडणुकीच्या रिंगणात उतरावं लागलं असं कसं आपण म्हणू शकतो? पंतप्रधान हे जसे देशाचे पंतप्रधान आहेत तसे ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत, त्यांचं गृहराज्य आहे आणि निश्चितपणे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची लोकप्रियता संबंध जगामध्ये आहे, तशी गुजरातमध्ये त्यांचं गृहराज्य असल्यामुळे निश्चितपणे असणारच. आणि मोदीजींनी आपल्या राज्यातल्या लोकांना भेटून आपल्या पक्षाला मतदान करा हे आवाहन करणं, उलट मला तर असं म्हणायचं आहे की टाइमपास राजकारण करणारी जी मंडळी आहेत राहुल गांधींच्या सारखी,
ती याच्यामध्ये अपयशी ठरलेली आहे. मागच्या वेळेपेक्षा तुमच्या जागा झपाट्यानं कमी झाल्या. याचा अर्थ काँग्रेसचं नेतृत्व जे आहे, काँग्रेसचे नेते राजकारण करतात, पण आता महाराष्ट्रात जी टक्कर होणार आहे ती शिवसेना विरुद्ध भाजपाशी होणार आहे. अजितजी, माझा आवाज जर पोहोचत असेल तर माझ्यासोबत सुभाष कांत सावंत आहे. अजित चव्हाण यांचं म्हणणं आहे आणि सातत्याने हिमाचलमध्ये भाजप काँग्रेसमध्ये काटेची टक्कर पाहायला मिळते. सत्तेचा लंबक आता काँग्रेसच्या बाजूने झुकताना दिसतोय. 68 पैकी 34 जागांवर आता सध्या काँग्रेस आघाडीवर आहे. भाजपची आघाडी मात्र 31 जागांपर्यंत आहे. हिमाचलमध्ये 3 अपक्षांच्या हाती सत्तेची चावी असणार असं चित्र सध्या तरी दिसत आहे. एका अपक्षाची फडणवीसांनी मुंबईत भेट घेतलेली आहे. होशियार सिंग यांची भेट